राजकारणातील स्थिती केव्हा बदलेल हे काही सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा ती मिळवण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भर सभेत नाशिकमधून महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे हेच असतील असं जाहीर केलं. तरीही गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी कितीतरी याचना कराव्या लागतायत. एवढंच नाही तर गोडसेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटही देत नाहीयेत. तर आपलं नक्की काय चुकलं याचा शोध आता गोडसे घेत असावेत. महायुतीच्या जागा वाटपात ज्या जागांवरून तिढा निर्माण झाला आहे त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडात ज्यांचा सहभाग होता अशा 13 खासदारांना सहजपणे उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यातील फक्त 7 जणांनाच शिंदे हे आतापर्यंत उमेदवारी देऊ शकलेत. तर गोडसे हे देखील आपल्या उमेदवारीबद्दल निर्धास्त होते, पण समीकरणं अशी बदलली की त्याच गोडसे यांचा राजकीय बळी देण्याचा आता निश्चित झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकून गोडसे यांच्या समोर आव्हान उभं केलं. महायुतीतील पक्ष हे एकमेकांच्या मतदारसंघावर दावा सांगणारच या हेतूने गोडसे यांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. शांतीगिरी महाराज किंवा इतर कुणी सेलिब्रिटी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून रिंगणात उतरवणार अशा सुद्धा चर्चा होत्या. मात्र श्रीकांत शिंदेच्या घोषणेनंतर गोडसेंचा जीव हा भांड्यात पडला, पण तो फक्त काही तासांसाठीच. कारण महायुतीच्या जागा वाटपात नाशिकच्या जागेत सातारा लोकसभा मतदारसंघाचंही त्रांगडं आडवं आलं. त्यामुळे गोडसे यांना एकाच वेळी भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांच्या आक्रमकपणाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या आड कोणकोणत्या बाबी आल्या आहेत त्याचाच घेतलेला हा आढावा. यातील पहिली बाब आहे ती म्हणजे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून उमेदवारी. सातारा हा मतदारसंघ महायुतीत अजित पवार यांच्याकडे जाणं अपेक्षित होतं, पण तिथून उमेदवारीसाठी भाजपमधून उदयनराजे भोसले यांनी उचल घेतली. ते आपल्या उमेदवारीसाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटले, त्यामुळे साताऱ्यातून भाजपकडून त्यांनी त्यांची उमेदवारी थेट ठरवून आणली. दिल्लीतून उमेदवारीचा शब्द घेतल्यानंतर त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आणि यामुळेच साताऱ्याचा मतदारसंघ राष्ट्रवादीऐवजी भाजप लढवणार हे सुद्धा स्पष्ट झाले. आणि म्हणूनच या बदल्यात राष्ट्रवादीला कोणती जागा द्यायची असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता दुसरी बाब आहे ती म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे नाही तर राष्ट्रवादीकडे असण्याचा. नाशिकची जागा भाजपला सुद्धा हवी होती. वेळ पडली तर भाजपकडूनही लढण्याची तयारी गोडसे यांनी ठेवली असती, पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचं निश्चित झालं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसलाही साताऱ्यासारखाच विजय मिळवून देणारा मतदारसंघ हवा होता आणि तो देखील त्यांची ताकद असलेलाच हवा होता. त्यामुळे नाशिकची जागाही राष्ट्रवादीने मागितली आणि म्हणूनच गोडसेंची अडचण झाली. आता तिसरी बाब आहे ती म्हणजे भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे सगळेच जण. महाराष्ट्रातील राजकारण गेले काही महिने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी महायुतीने छगन भुजबळ यांच्यावर सोपवली. जरांगे हे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि भाजपचे नेते त्यामध्ये अग्रभागी होते. त्यामुळे साहजिकच ओबीसींची सहानुभूती भाजपकडे आणि पर्यायाने महायुतीला मिळेल असा हिशोब यामागे होता. पण ज्यांनी ओबीसींसाठी रान पेटवलं त्याच भुजबळांना संधी का द्यायला नको असा सुद्धा विचार यामागे करण्यात आलाय. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या गटाकडून डॉक्टर अमोल कोल्हे हे माळी समाजाचे उमेदवार आहेत. ओबीसीत सर्वाधिक संख्येने असलेल्या महायुतीकडे माळी समाजातील तगडा उमेदवार भुजबळ हेच ठरू शकतात. भुजबळांना उमेदवारी दिली तर मराठा मतं नाराज होऊ शकतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सांगण्याचा प्रयत्न झाला, पण भाजपने जाहीर केलेल्या 22 पैकी 12 उमेदवार हे मराठा आहेत, त्यामुळे मराठा समाज नाराज होणार नाही अशी हमी भाजपकडून घेण्यात आली. या उलट ओबीसी मतही राज्यभरात मिळवायची असतील तर भुजबळ यांची उमेदवारी आवश्यक आहे असं भाजपने शिंदेंना पटवून देण्याचा निश्चय केलाय. आणि या प्रस्तावाला साहजिकच अजित पवार यांची सुद्धा संमती आहे. खुद्द भुजबळ यांच्यासाठीही लोकसभेवर जाण्याचा पर्याय सोयीचा आहे. ते लोकसभेवर निवडून गेले तर राष्ट्रीय राजकारणात जाण्याची त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि त्यांचा मुलगा पंकज याला पुढे त्यांच्याच येवला विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. पंकज भुजबळ यांनी या अगोदर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली होती, पण आता तिथं शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. कांदे यांनीच पंकज यांचा पराभव केला होता. महायुतीने जर विधानसभा निवडणूक एकत्र लढवली तर नांदगावची जागाही शिवसेनेकडे जाणं निश्चित आहे, त्यामुळेच पंकज यांच्यासाठी त्यांचे वडील लोकसभेवर जाणं फायद्याचं ठरणार आहे. तर छगन भुजबळ यांच्या लोकसभा उमेदवारीत अशा अनेकांच्या सोयी असल्याने गोडसे यांचा राजकीय बळी जाण्याचा धोका मात्र जास्त आहे आणि तशी तयारी सुद्धा महायुतीने आता केली आहे.
फक्त गोडसे यांना हे केव्हा समजणार हाच एक प्रश्न आहे. आता मंडळी याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.